नमस्कार, माझ्या सर्व प्रिय इलेक्ट्रिकल इंजिनियर पॉवर बंधूंनो आणि पॉवर मोटर बंधूंनो, आजपर्यंत मी जे काही वीज अपघात पाहत आहे, इक्विपमेंट फेल्युअर पाहत आहे आणि विजेच्या आगी पाहत आहे, त्या ठिकाणी असं दिसून आलं की कुठे ना कुठेतरी कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा मेंटेनन्समध्ये काहीतरी चूक आहे आणि जोपर्यंत ह्या चुका आपण सुधारत नाही आणि स्टँडर्ड मेथडाप्रमाणे कामं करत नाही तोपर्यंत वीज अपघात कमी होणार नाही. ते वीज कंपनीच्या कामगाराच्या असो की बाहेरच्या लोकांच्या असो, ह्युमन ॲनिमलच्या असो, बिकॉज सब स्टँडर्ड वर्क इज ए मदर ऑफ इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट्स अँड अदर इलेक्ट्रिकल हजार्ड्स. असंच एक उदाहरण मी आता आपणास दाखवत आहे. पहा, आता हा फोटो पहा. या फोटोमध्ये पहा, हे जे लाल टिंब आहे, या लाल टिंबाच्या ठिकाणी मला वाटतं लाईटनिंग अरेस्टर होता आणि ए बी स्विच आणि लाईटनिंग अरेस्टरमध्ये अतिशय कमी क्लिअर असल्यामुळे बड फॉल्ट होऊन हा लाईटनिंग अरेस्टर उडाला. आता बाकीचे सुद्धा पहा, तुम्ही बाकीचे क्लिअरन्सेस पहा, ए बी स्विच आणि लाईटनिंग अरेस्टरचे मधले हे क्लिअरन्सेस पहा, एकदम इनॲडिक्युएट क्लिअरन्सेस. आणि कुठलंही डीपी स्ट्रक्चर म्हटलं की सगळ्यात वर लाईटनिंग अरेस्टर, मग ए बी स्विच, त्याच्याखाली डिओ, त्याच्याखाली रोहित्र आणि त्याच्याखाली रोहित्र पिठी, आणि हे किती किती अंतरावर असावेत याचं स्टँडर्ड ड्रॉइंग आहे. पण हे जे आपण पाहाल या ठिकाणी टॉपला जो लाईटनिंग अरेस्टर आणि त्याच्याखाली जो ए बी स्विच, या दोघांमध्ये जे ॲडिक्युएट क्लिअरन्स पाहिजे ते बिलकुल ठेवलं गेलं नाही. का ठेवलं गेलं नाही माहीत नाही. आणि म्हणूनच म्हणावं लागतं की लाईटनिंग अरेस्टरची पोझिशन चुकली किंवा मग ए बी स्विचची फिटिंगची पोझिशन चुकली. आता पहा स्टँडर्डप्रमाणे काय पाहिजे. स्टँडर्डप्रमाणे काय पाहिजे. आता हे जे आहे हे ड्रॉइंग आहे, तर याच्यामध्ये उजव्या हाताला लाईटनिंग अरेस्टर आहे आणि डाव्या हाताला ए बी स्विच आहे. त्या दोन्ही चॅनलमधनं अंतर पहा किती मोठं आहे. जवळजवळ स्पष्ट दिसत नाही पण 10 इंचाच्या वर असावं. हे स्टँडर्ड ड्रॉइंग आहे. आणि येलेचं खांब्यापासूनसुद्धा किती अंतर आहे पहा, म्हणजेच एवढी थिंग इज प्रिस्क्राईब. आणखी पुढच्या ड्रॉइंगमध्ये पहा. आता हे पुढचं ड्रॉइंग पहा. हे बघा, या ठिकाणी सगळ्या टॉपला लाईटनिंग अरेस्टर. कोणता लाईटनिंग अरेस्टर, कोणत्या लाईटनिंग अरेस्टरपासून किती दूर पाहिजे, खांब्या, याचं सगळे अंतर दिलेले आहेत. आणि हे बघा इकडे हा सगळ्यात टॉपला लाईटनिंग अरेस्टर आणि लाईटनिंग अरेस्टरची ही करेक्ट पोझिशन आहे. आता मला सांगा की या ही लाईट आणि ही जी आहे ही निळ्या पेनमध्ये जे मी मार्किंग केलं ते आहे ए बी स्विचची पोझिशन. ती आहे ही ए बी स्विचची पोझिशन. हां, पहा आता या लाईटनिंग अरेस्टरचा चॅनल आणि ए बी स्विचचा चॅनल पहा किती मोठं अंतर आहे, किती मोठं अंतर आहे. आणि हेच अंतर मी आपल्याला या डायग्राममध्ये सांगितलं. पहा किती अंतर आहे. पहा असं आडवं पहा, म्हणजे माझ्या उजव्या हाताला लाईटनिंग अरेस्टर आहे, डाव्या हाताला ए बी स्विच आहे. दोन्ही चॅनलमधलं अंतर पहा. म्हणजेच जे कोणी कर्मचारी कामगार डीपीवर चॅनल फिटिंग करतात त्यांना या गोष्टीचं ट्रेनिंग देणं आवश्यक आहे. सध्या मला वाटतं ट्रेनिंग दिल्या जात नसावं आणि कायद्याप्रमाणे वीज कंपनीनं स्वतःच्या कामगाराला हे ट्रेनिंग तर द्यायलाच पाहिजे, पण ठेकेदारांना आणि ठेकेदाराच्या कामगारांसुद्धा हे ट्रेनिंग दिल्या जायला पाहिजे. अशी सब स्टँडर्ड कामं
देव जाने फील्डवरती किती होत असतील. पहा मंडळी पहा, लक्षात आलं दिसलं नाही तर घुसाडलं ढकलं ढकून जाते. फक्त अपघात झाला की 2 दिवस बोंबामध्ये होते, चौकशी होते. जो मरतो तो मरून जातो, त्याचं कुटुंब वाऱ्यावर पडते आणि जो जबाबदार असतो त्याला वाचवण्याच्या पाठीमागे सगळ्या पावर्स लागतात. मला वाटतं सामाजिक दृष्टीनं हे काही बरोबर नाही आहे. आणि असे सबस्टँडर्ड कामं करून काय किती फायदा होत असेल मला माहीत नाही, पण अशा सबस्टँडर्ड कामापाई जे लाख मोलाचे जीव जातात, त्याची कुटुंब वाऱ्यावर पडतात, त्याचा विचार आज खात्यानी आणि सरकारने विचार करायची गरज आलेली आहे. तसं जे कोणी हे काम करत असेल त्यांनी काम करताना विचार करावा की आपण जे काम करतो याच्यामुळं एखादं आयुष्य बरबाद होईल का, एखादा मृत्यू होईल का, याचा दृष्टीचा विचार करायला पाहिजे. आणि जेव्हा वेअर लाईफ अँड लिव्ह इज इन्व्हॉल्ड सच मिस्टेक्स आर नॉट जस्टिफाईड, आणि मग कायदा कायद्याचं काम करतो. तरी संबंधितांना सगळ्या विनंती की इलेक्ट्रिकल सिस्टीममधील टॉप टू बॉटम सगळ्यांना नम्र विनंती की कृपया कामगारांना आणि इंजिनियरला मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शनचं ट्रेनिंग द्या, प्रॅक्टिकल ट्रेनिंग द्या, फील्ड ट्रेनिंग द्या. ठेकेदाराच्या कामगारांना, इंजिनियरला आणि ठेकेदारांना फील्ड ट्रेनिंग द्या. त्याच्याशिवाय असे सबस्टँडर्ड कामं होणं थांबणार नाही. सबस्टँडर्ड वर्क इज अ मदर ऑफ इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट अँड इन्क्रीज कॉस्ट ऑफ मेंटेनन्स. आणि जेव्हा वीज अपघात होतो तो मेंटेनन्स कॉस्टपेक्षा, स्टँडर्ड कामाच्या कॉस्टपेक्षा कितीतरीनं लॉस मोठा असतो, याचीसुद्धा संबंधितांनी जाणून घ्यावी आणि माझे कळकळीचे बोल ऐकावे, लक्षात ठेवावे. मी जास्त काही बोललो असेल तर माफ करावं. हे ठिकाण कुठलं आहे मला माहीत नाही, हे फक्त शांपर आहे. अशी कितीतरी कामं होत असतील हे ज्यांनी त्यांनी सगळ्यांनी आपापल्या जीवनमध्ये तपासावं. आणि माझं हे म्हणणं कृपया ऐकावं, जेणेकरून काहीतरी जीव वाचतील. एव्हरी लाईफ इज प्रेशियस हे फक्त लक्षामध्ये ठेवावं. प्रत्येक जीव अनमोल असतो. माहेर रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर एम एस सी बी अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. आणि असे सेफ्टी रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल पहा. आणि या अशा स्टँडर्ड ड्रॉइंगचा कृपया अभ्यास करत चला, स्टँडर्ड ड्रॉइंगचा अभ्यास करत चला. हे पहा पहा पहा, हे असे स्टँडर्ड ड्रॉइंगचा अभ्यास करत चला. थँक्यू. मला वाटतं काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल, कारण हे व्हिडिओ मी प्रत्येकाला पाठवू शकणार नाही. आय हॅव ऑल्सो गॉट इंग्लिश. थँक्यू. नमस्कार.